निर्मलग्राम वडगाव साहणीच्या आदर्श सरपंच वैशालीताई तांबोळी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. या सोहळ्याच्या निमित्तानं रामायणाचार्य हरिभक्त परायण अर्चनाताई नेवकर यांचे जागर श्री शक्तीचा या विषयावरील सुंदर व्याख्यान संपन्न झालंय. या भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी माजी आमदार शरदराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य भाजप नेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांसह विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र शेठ बिडवई, राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका अध्यक्ष सूरजभाऊ वाजके, शिवसेना युवा अधिकारी विकीभाऊ पारखे, जय हिंद पॉलिटेक्निकचे सर्वेसर्वा जितेंद्र शेठ गुंजाळ, उद्योजक संजय शेठ वराडी, बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे, वडसगावचे सरपंच सुनील भाऊ चव्हाण, चिंचोली काशीदचे सरपंच खंडूशेठ काशीद, सावरगावचे सरपंच दीपक भाऊ बाळसराफ, धामणखेलचे सरपंच संतोष जाधव, काकडेगावचे सरपंच चंद्रशेखर चिलप, येणेरेगावचे सरपंच अमोलभाऊ भुजबळ, आगरचे सरपंच नयनाताई तांबे, खोडच्या सरपंच सविताताई गायकवाड, ओझरच्या सरपंच मधुराताई कवडे यांसह निमगावतर्फे माळुंगेचे सरपंच मोहिनीताई घुले, निमदरीच्या सरपंच सुवर्णाताई धोंडकर, शिरोलीगावच्या सरपंच उल्काताई मोरे, वाळूरवाडीच्या उपसरपंच मायाताई डोंगरे तसेच वडगाव साहणीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशालभाऊ तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य दीपालीताई तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य स्नेहलताई तांबोळी, एकनाथ शेटवाणी यांसह वडगाव साहणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, वडगाव साहणीचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ यांसह वायू कुमार विकास मंडळ, श्री गणेश क्रीडा मंडळ यांसह श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान, वसुबाई सेवा मंडळ, बालविकास क्रीडा मंडळ, साईनाथ क्रीडा मंडळ, करुणासागर मित्र मंडळ, बजरंग दल, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्रीडा मंडळ, माजी विद्यार्थी संघटना, वडगाव साहणी युवा फाउंडेशन या सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि समस्त महिला भगिनी व समस्त ग्रामस्थ वडगाव साहणी पुणेकर मुंबईकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सर्वांनीच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून सरपंच वैशालीताई तांबोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. अगदी कुटुंब सांभाळून सासर माहेरचा मेळ घालून
सगळ्यांची मदत जिंकण्याचा ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, आपल्या सरपंच सगळ्या असणाऱ्या सहयोगांना बरोबर घेऊन गावातल्या विकासाची कास धरली आणि प्रत्येक येईल त्याला समाधान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. भविष्यात देखील हा त्यांचा प्रयत्न त्यांना यशाच्या शिखरावर नेईल यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. कारण ही जिजाऊची लेख, ही सावित्रीची लेख, आपण सर्वच जण जिजाऊच्या आणि सावित्रीच्या लेखी आहोत आणि म्हणून काही आपल्याला मिळालेली खुर्ची ही किती दिवसाची ती महत्त्वाची नाही, परंतु आपल्याला प्रेरणा देणारी आणि आपल्याला जी संधी मिळाली आहे तिचं सोनं करून आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजीने, आपल्याला दिलेल्या आईने जे संस्कार आहे, आपल्या कुटुंबाने दिलेली जी संधी आहे, ती संधी घेऊन आपण प्रत्येकाच्या मनामनामध्ये आपल्यासाठी असणारा विश्वास. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आज माझी जवळचा अत्यंत जवळचा संपर्क नाही श्री वैशालीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळी उपस्थित आहे. जास्त वेळ नाही गेला तर खूप वेळ झालेला आहे. महिला संख्या बहुत मोठी संख्या आहे इथं. मी एक प्रसंग सांगतो फक्त, माझ्या स्वतःच वैशालीताई सोबत झालेलं होतं. 2 वर्षापूर्वी आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला कोरोना संकटाने घेरलं होतं. तेव्हा कोण आपले सख्खे सख्खेच आपल्या सोबतीला आपल्या कोण मदतीला येत नव्हतं. पण माझ्या जे माझ्या हक्काचं मंडळ आहे वडगाव सालीमध्ये, श्री गणेश क्रीडा मंडळ, या गणेश क्रीडा मंडळाची कोणाची इच्छा होती की भाऊ आपल्याला एक कबड्डी मॅच पाहिजे. त्या कबड्डी मॅचचा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे दिला. त्या प्रस्तावाची सगळी पाठपुरवठा करण्यासाठी मी पंचासमितीतून पूर्ण फॉलोअप करून घेतला. फॉलोअप करून घेतल्यानंतर त्याच्या प्रोसेससाठी वैशिलेबाई यांनी त्यांच्या ग्रामपंचायतचे प्रोसेस म्हणून एक लेटर पाहिजे होतं. कोण कोणाचे फोन उचलत नव्हतं, कोण ग्रामसेवक उपस्थित नव्हते, कोण कोणाला उपयोगी येत नव्हतं. पण मी एक 2 फोन फक्त वैशालीताईला केले की वैशालीताई असं असं आमच्या मंडळाचं एक म्हणणं आहे की आम्हाला कबड्डी मॅचचं प्रस्ताव तुम्ही एक साईन करून द्यावं. वैशालीताई कुठलाही वेळ न घेता ते स्वतः इथं आले, मला सगळी प्रोसेस करून दिली. त्यांनी पूर्ण फॉर्म मला फिलअप करून दिला. जे जे ग्रामपंचायतचे डॉक्युमेंट लागतात ते सगळे मला वैशालीताईंनी मला त्यावेळी सहकार्य केलं. माझं सांगण्याचं एकच तत्पर आहे, माझी आई पण आज राजकारणात आहे, पण आपल्याला महिला वर्गाला पुढं राजकारण येण्यासाठी आपल्याला घरच्याची साथ लागते. त्या घरच्याची साथ म्हणजे त्यांची मुलगी असेल, वैष्णवी असेल, भाऊसाहेब असेल, या सगळ्यांचं पाठबळ वैशालीताईंना आहे. हे असंच पाठबळ त्यांच्या पाठीशी आयुष्यभर राहून दे. मी आता एकच गोष्ट सांगतो, ज्या या बॅनरवर वैशालीताईंचा एक फोटो आहे, त्याच्या फोटोवर त्यांच्या बॅकग्राऊंडला एक डिझाईन आहे, ती आहे पंचायत समितीची. पंचायत समितीची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा लागेल, तेव्हा मी असेल, स्वतः मोठा भाऊ दीपक असेल, प्रकाश दादा असेल, रणवीर शेठ असेल, सुनील भाऊ असेल, आम्ही सगळे यंग लॉबी वैशालीताईंसोबत पूर्ण पाठबळ राहून एवढी सांगतो आणि थांबतो. जय जय महाराज. त्यांच्या बाबत सांगायचं झालं, प्रत्येक मैत्रिणीने खर तर प्रशिक्षणामुळे हे सरपंच सगळे एकत्र आले आणि किती जीवाभावाच्या मैत्रिणी होऊ शकतात हे फार मोठं उदाहरण इथं आपल्या समोर दिसते. आता या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, परंतु प्रत्येक गावातून प्रत्येक विचारातून वेगवेगळ्या झालेल्या सरपंच प्रशिक्षणामुळे सगळेजण एका व्यासपीठावर आले आणि सगळ्या आजीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. प्रत्येकाच्या गावामध्ये विकास कामामध्ये प्रत्येकाचा खरं तर एकमेकाचा ते सल्ला घेत असत, मार्गदर्शन घेत असत, हे फार महत्वाचं आहे. आता वड्याच्या सरपंचाने सांगितलं सुनील भाऊ की खर तर तारेवरची कसरत आहे, सोपं आहे सरपंच पद सांभाळणं, सरपंच पद भूषवणं. खर तर आपल्या सरकारला वाटतं की सरपंच हे गावचं सरपंच हे मान आहे सन्मान आहे, परंतु सगळ्यात मोठी तारेवरची कसरत आहे, कारण सरपंचाला प्रत्येक कुटुंब सांभाळायचं असतं. त्या ठिकाणी तुम्ही जे अनुभव सांगितले प्रकाशाला, प्रत्येकाने अनुभव सांगितले आणि दत्तर वैशालीताई सरक्या महिला बहिणी वडगाव गावचा सरपंच पद भूषवत आहे. निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की एक महिला बहिणी अत्यंत चांगल्या पद्धतीने गाव सांभाळते, इथल्या विकास कामासाठी मोठा वाटा आहे, तिचे
पुन्हा एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या वाजव. अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या महिला बहिणी आपल्या आपली गावं निश्चितपणे त्या ठिकाणी सांभाळत आहे. आणि या ठिकाणी खरं जर सांगायचं झालं तर प्रत्येक सर्वसामान्याला प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आपण राजकारणात गेल्यावर आपण समाजकारणात गेल्यावर निश्चितपणे आपण एक काहीतरी चांगल्या पदावर गेलं पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा आहे. परंतु बऱ्याच वेळा वाटतं की आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये अनेक मोठ्या त्या ठिकाणी घरणेशिवाय पाहतो की सर्वसामान्याला त्या ठिकाणी नेतृत्व करायची मिळायची संधी मिळते का नाही हे प्रत्येकाला वाटत असत. परंतु जर इथं आपण प्रत्येकाने जर पाहिलं तर इथं बसलेला सगळा सरपंच असेल, सगळे व्यासपीठावर सगळे मान्यवर असेल, प्रत्येक जण सर्वसामान्य कुटुंबातून आले, प्रत्येक जण त्या ठिकाणी पैर होऊ शकतो ही खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब आहे. आणि जर सांगायचं झालं तर आपण राजकारणामध्ये समाजकार्यात ज्यावेळेस महिला त्या ठिकाणी सरपंच पद असत कुठलं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व जर करत असत तर निश्चितपणे एक सांगायला अभिमान वाटतो. ज्यावेळेस आपली महिला भगिनी ज्यावेळेस बाजारात जाते 5 रुपयाची गड्डी ज्यावेळेस 3 रुपयाला मागते तेव्हा ती एक चातुरीच्या बाहेर जाऊ शकत नाही. सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट हे प्रत्येक महिला भगिनीकडे असतं. आजही जरी आपण पाहिलं तर अनेक बँका असतील, अनेक बचत गट असतील, महिलांसाठी महिला उद्योजिका झाली पाहिजे, महिला आमची व्यवसायिका झाली पाहिजे, त्या माध्यमातून निश्चितपणे खरं तर त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम करत असत. आज आम्ही खरं गुढी पाडवा आहे, मराठी नूतन वर्ष आहे. आज दिवसभराची जी आम्ही दुकानाची उद्घाटन केली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिला भगिनींची व्यवसाय होते सांगायला पण मला विशेष आनंद वाटतो की आज खऱ्या अर्थानं एक महिला भगिनी असेल निश्चितपणे एक वेगळा वाटचाल करत आहे. या ठिकाणी अनेक ग्रामस्थ बसले, अनेक विद्यार्थी बसले, अनेक महिला भगिनी बसले. मला एक जाणं छोटंसं उदाहरण सांगायचं की सर्वसामान्य माणूस कसं प्रतिनिधित्व करू शकतो, कसं त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करू शकतो, एक छोटंसं मी फक्त उदाहरण आणि एक गोष्ट सांगणार. ज्यावेळेस सांगली सारख्या जिल्ह्यात एका छोट्याशा गावात शाळेमध्ये गुरुजींनी एका विद्यार्थ्याने विचारलं की वसंता तू पाठीमागच्या बेंचवर बसतो आणि इतका हुशार विद्यार्थी पाठीमागच्या जवळ बेंचवर बसतो. आपण बऱ्याच वेळा पाहतो की ज्याला कमी आले थोडा तो पाठीमागच्या बेंचवर बसतो. परंतु आजपर्यंत ज्यांना विचारलं ज्यांनी राजकीय पदावर काम केलं हे सगळे जर पाठीमागच्या बेंचवर बसणारे विद्यार्थी. मी जातो ते छोटं उदाहरण सांगायचं काम असेल की ज्यावेळेस गुरुजींनी विचारलं की वसंता तू इतका हुशार असून पाठीमागच्या बेंचवर बसतो तर वसंतांनी उभं सांगितलं की गुरुजी मला तुमच्या संपूर्ण वर्गावर आणि तुमच्यावर पण लक्ष ठेवायचंय म्हणून मी पाठीमागच्या बेंचवर बसले. तोच वसंत पुढे जाऊन महाराष्ट्राच्या वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हे सांगायचं कारण इतकंच होतं की आपण सगळे सर्वसामान्य कुटुंबात आहोत. या ठिकाणी वैशालीताई ज्या ज्या वेळेस मला फोन करतात सुनील भाऊ इतक्या आग्रहाने फोन करतात प्रत्येक कार्यक्रमाला मला आग्रहाने सांगणारे कोण असतील तर आमच्या वैशालीताई. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सरपंच असेल, प्रत्येकाच्या दृष्टीने राजकारणात काम करणारी महिला भगिनी असेल, परंतु माझ्या आयुष्यात मला महिला भगिनी मला एक भगिनी म्हणून लाभली खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो. प्रत्येक कार्यक्रमात मला ते आवडून सांगतात. मला एका हरिभक्ताच्या पण कार्यक्रम सांगितलं होतं म्हणजे इतक्या उत्साह त्याच्यामध्ये संपत्ती तुम्ही या. परंतु हे सांगायचं काम असत की प्रत्येक कार्यक्रमाला असत प्रत्येक कुठली गोष्ट असत हक्काने सांगणार आमच्या वैशालीताई आमदार साहेबांच्या माध्यमातून असत, खासदार साहेबांच्या माध्यमातून असत, खरं नेहमीच आग्रह करणारे आमच्या वैशालीताई. आज आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या इंडस्ट्रियल डेमध्ये बसलोय आणि आज आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. ज्या साहेबांमुळे महिलांना आरक्षण आलं, त्या साहेबांमुळे खऱ्या अर्थानं महिला भगिनी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करू शकतात. ज्यावेळेस आदरणीय पवार साहेब संरक्षण मंत्री होते तोपर्यंत त्यानंतर महिला भगिनींना एअरफोर्समध्ये पुन्हा आरक्षण आलं, आर्मीमध्ये आरक्षण आलं. आज आपण पाहतोय अनेक पायलट त्या ठिकाणी आपल्या महिला भगिनी आहेत, अनेक इंडियन आर्मीमध्ये महिला. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वडगाव सहाणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.